आता बुलेटिन मध्ये सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऐन सणासुदीमध्ये तेलाच्या किमती वाढल्यात. कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर आता खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा झटका बसलाय. आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावर आयात शुल्क हे 10% वाढवण्यात आलंय. ऐन सणासुदीमध्ये खाद्य तेलाच्या या किमती वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगली झळ बसतीय. दरम्यान खाद्यतेलांचे हे सध्याचे दर काय आहेत आपण सविस्तर जाणून घेऊया. तर आधीचा दर सोयाबीनच्या तेलाचा 110 रुपये प्रति किलो होता आणि आजचा दर आहे 130 रुपये प्रति किलो. 20 रुपयांची यामध्ये वाढ झाली आहे. तर शेंगदाणा तेलाचा आधीचा दर 175 रुपये प्रति किलो होता, आता आजचा दर हा 185 रुपये प्रति किलो आहे. म्हणजे 10 रुपयांनी शेंगदाणा तेलातही वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा आधीचा दर हा 115 रुपये होता, आताचा दर हा 130 रुपये प्रति किलो आहे. म्हणजे 25 रुपयाची साधारण यामध्ये वाढ झाली आहे. आता बुलेटिन मध्ये सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऐन सणासुदीमध्ये तेलाच्या किमती वाढल्यात. कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर आता खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा झटका बसलाय. आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावर आयात शुल्क हे 10% वाढवण्यात आलंय. ऐन सणासुदीमध्ये खाद्य तेलाच्या या किमती वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगली झळ बसतीय. दरम्यान खाद्यतेलांचे हे सध्याचे दर काय आहेत आपण सविस्तर जाणून घेऊया. तर आधीचा दर सोयाबीनच्या तेलाचा 110 रुपये प्रति किलो होता आणि आजचा दर आहे 130 रुपये प्रति किलो. 20 रुपयांची यामध्ये वाढ झाली आहे. तर शेंगदाणा तेलाचा आधीचा दर 175 रुपये प्रति किलो होता, आता आजचा दर हा 185 रुपये प्रति किलो आहे. म्हणजे 10 रुपयांनी शेंगदाणा तेलातही वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा आधीचा दर हा 115 रुपये होता, आताचा दर हा 130 रुपये प्रति किलो आहे. म्हणजे 25 रुपयाची साधारण यामध्ये वाढ झाली आहे.